नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांनो, आणि या प्लॉटला आजच्या तारखेत 67 दिवस पूर्ण होत आहे. या 67 दिवसात काय परिवर्तन केले हे पण पाहूया. आणि मला कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो, आपले मित्र कमेंट करत आहे की अवकाळी पाणी आला तर काय होईल आपल्या हरभरा पिकाचे. बघा शेतकरी मित्रांनो, आता माझा हरभरा 67 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. या 67 दिवसात आपल्या हरभऱ्यांनी चांगल्या प्रकारे वाढ केलेली आहे. हे बघा, टोंगोटोंगो वाढलेला आहे आपला हरभरा. चांगली वाढ, 2-2 फुटाची वाढ झालेली आहे. तर हे बघा, हे झाड आहे आपलं हरभऱ्याचं. हे बघा, हे जे झाड आहे, हे बघा, हरभऱ्यानं ब्रँचेस पहा किती चांगले केलेले आहे. बघा त्याचं बूड पहा किती चांगलेलं आहे. हे बघा, आणि चांगले फांद्या केलेले आहे ब्रँचेस. बघा, हे एकच झाड आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, याचं बूड पहा. ह्या 67 दिवसात यानं ब्रँचेस पहा किती केलेले आहे. है आणि माल पण चांगल्या तऱ्हेने पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, घाटे पण पकडलेले आहे. हे बघा, आणि या झाडाला चांगल्या तऱ्हेने फूल पण आलेले आहे, आणि चांगल्या तऱ्हेने ग्रोथ झालेली आहे आपल्या हरभरा पिकाची. माल बघितलं, हे बघा इकडे माल आहे. हे बघा, घाटे पण पकडलेले आहे. पोझिशन सध्या आपल्या हरभऱ्याची चांगली आहे. हे बघा, म्हणजे घाट्याची संख्या आता थोडी कमी आहे, माल पकडत आहे आपला, आणि फुल अवस्था जास्त आहे शेतकरी मित्रांनो 67 दिवसात. तर प्रत्येकाचा हरभरा 55, 60, 65, 75, 80 दिवसाचा झालेला असतील. तर या जो कालावधी असतो शेतकरी मित्रांनो, 55, 50, 65, 60 या कालावधी फुलाचा कालावधी असतो. या कालावधीत जास्त फूल राहतात आणि घाटे कमी राहतात, फुलच फूल राहतात. जसं माझ्या हरभऱ्याला आहे बघा, तुम्ही बघत आहे, हे बघा फुलच फूल आहे. आणि हरभऱ्याची वाढ पण चांगल्या तऱ्हेने दिसून येते आपल्याला 65-70 दिवसात. चांगला वाढतो हरभरा. जसा माझा हरभरा 18 इंचीचा सुया पूर्ण पॅक झालेला, पूर्ण प्लॉट पाहून घ्या, तुम्हाला जागा कोणतीच खाली नाही दिसणार. तर आता काय चालू आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभऱ्याची जे अवस्था चालू आहे, फुल अवस्था, घाटे पण येणं चालू आहे आणि घाटे पण भरणं चालू आहे. या अवस्थेत जर आता माझा हरभरा 67 दिवसाचा आहे, कोणाचा 70 दिवसाचा असेल, कोणाचा 65 दिवसाचा असेल, तर मला शेतकरी मित्रांनी कमेंट केली की आता जर अवकाळी पाणी आला तर काय होईल आपल्या हरभऱ्या पिकाचे. तर शेतकरी मित्रांनो सांगतो, या अवस्थेत जर आता फुल अवस्था आहे, भरपूर फुल आहे, फुल येणं अजून चालूच आहे, अजून याला महिनाभर फुलंच येत राहील. जानेवारी महिना पूर्ण फुलंच येत राहील, शेवटपर्यंत आपल्याला फुलंच दिसेल, जोपर्यंत वल कमी होत नाही तोपर्यंत. आणि घाटे पण भरणं चालू राहणार. तर एक सांगतो, अवकाळी पाणी आला की साधारण जर पेंडकोनी पाणी आला तर काही होणार नाही शेतकरी मित्रांनो. साधारण असा तुटक तुटक जर वाहतुनी पाणी आला तर काय होईल शेतकरी मित्रांनो. आपला हरभरा तर पूर्ण वाढलेला आहे, याच्यावर जर मोठ्या थेंबाचा दडप्या पाणी आला तर हे जे पूर्ण वाढलेलं आहे, हे जे याला जे हवा लागून राहिली खेळती, ह्या पूर्ण हरभरा झोपून जाईल, म्हणजे जमीन लेवलले होणार पाण्याच्या वजनानं. ज्या शेतकऱ्यांचा हरभरा इथला वाढलेला असेल, फूल असेल, घाटे असेल, सर्व व्यवस्थापन व्यवस्थित असेल, तर काय होईल, ह्या पूर्ण पाण्याच्या वजनानं पूर्ण दबून जाईल, जमा होऊन जाईल, याचे पूर्ण पानं एकमेकाला चिपकेन आणि फूल पण चिपकेन एकमेकाला. हे जे फुलं आहे, पाणी आल्यावर हे फुलं असं चिपकतं, असं पाणी आल्यावर हे फुलं असं चिपकलं आणि हे पानं एकमेकाला असं असं दबून जात होतं. जसं तुम्ही पाहिलं असेल, एकट दुक्कट फूल सुटल्यानंतर आपण पाणी देतो, साधारण हरभरा बऱ्यापैकी मोठा राहतो, पाणी दिल्यानंतर तो जमिनीला चिपकते असा.
कारण की तो जास्त वाढलेला नसतो, तास पण पॅक झालेला नसते इथला वाढलेला नसतो, तर आपल्याला हरभरा सवाराला दिवस राहतात का बा ह्या वाढून जाईन, पण आता तसं होणार नाही शेतकरी मित्रांनो. जर अवकाळी पाणी आला तर ह्या पूर्ण हरभरा पाण्यानं जबरदस्त, जर पाणी आला पूर्ण हरभरा पाण्याच्या वजनाने या जमीनला प्रेस होईल, आणि जर दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहिलं आणि पाणी आला तर ह्या पूर्ण हरभरा पूर्ण फूल सडून जाईल, घामीजंत हो, नंतर थंडी पडन, घाटे गड दिसल तुम्हाला, अवस्था पूर्ण स्तब्ध होऊन जाईल, तो म्हणजे स्तब्ध होऊन जाईल, कोणतीच वाढ होणार नाही, फूल सुटणार नाही, घाटे भरणार नाही, याची ह्या ह्या जाईन मग एल्या जाईन ह्या, मग अजून हिरवा पडन ह्या. जर हिरवा पडला तर घाटे अळी जास्त येण्याची चान्सेस आहे, हिरवी जे शेण कुतरणारी अळी असतात ती येईल. मेन गोष्ट म्हणजे जितला काही आतापर्यंत आपण याची जी वाढ झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे, फूल आलेले आहे, घाटे आलेले आहे, हे पूर्ण नाहीशी होऊन जाणार, काहीच राहणार नाही, पूर्ण म्हणजे उत्पन्नात घट. पुन्हा फुल येईन, मग फूल किती येईल याची काही गॅरंटी नाही. जसं ह्या हरभऱ्याला बघा, हे झाड बघा किती वाढलेलं आहे, जसं याला हे बघा, याला घाटे बघा किती लागलेले आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, हे 12 12 12 ची सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला. काही घाटे हे जे घाटे पकडले हे भरणार, पण हे जे फूल आहे, हे जे रूप घाटे येऊन राहिले हे पूर्ण सडून जाणार, बुरशी येणार आपल्या हरभऱ्यावर. बुरशी आली की फवारणी खर्च वाढणार, फवारणी तर जाऊ द्या, फवारणीचा विशेष नाही, किती काही फवारणी केली तर काहीच नाही होणार, पण आपलं मन का बा आता जर बुरशी केली तर येईन बा जाग्यावर, एक फवारा मारतोच आपण, आणि फवारा मारण्याला जागा पाहिजे, वयानी पाहिजे, वावरात चालता आलं पाहिजे. तर इथलं नुकसान होणार शेतकरी मित्रांनो. आता पाणी नको अवकाळी, अवकाळी पाणी आला की प्रचंड प्रमाणात नुकसान होईल आपलं, जास्तीत जास्त नुकसान होईल, म्हणजे उत्पन्नात घट येईल, कोणतीच वाढ होणार नाही, कोणती वाढ कोणती अवस्था होणार नाही, घाटे भरणार नाही, फूल दिसणार नाही. आणि आता जानेवारी महिना आहे, आता अवकाळी पाणी चालू आहे इकडे तिकडे, कोण्या भागात पडला असेल, जर ज्या भागात जास्त पाणी आला तर त्या भागात शेतकऱ्यांनी नक्की कमेंट करावी की तुमचा हरभरा पाण्याची वजनाने पूर्ण असा झोपलेला असेल, आणि पुन्हा तो वाढायला सुरुवात करतो, हिरवा पडतो, एल्या जातो, तो वाढतच जातो, तो निस्ता वाढ होते, म्हणजे हरभऱ्याला फूल येण्यासाठी जमिनीमध्ये वयानी पाहिजे, म्हणजे तळण पाहिजे हरभऱ्याला फूल येण्यासाठी. पाणी तर भरपूर पाहिजे, जमिनीमध्ये ओल असणे फार गरजेचे आहे, हरभरा फूल घेऊन वाढतो ओल असले, म्हणजे तो वाढतच राहतो ओल आहे. तर अजूक त्याच्यात जर पाणी आला तर हे पूर्ण फूल आपलं सडून जाईल, बुरशी येईल, घाटे सडून जाईल, घाटे गळणार, कारण की त्याची अवस्था पूर्ण प्याक होणार, स्तब्ध होणार, तो इतलं नुकसान होईल शेतकरी मित्रांनो आपलं वरचा पाणी जर आला तर. पण निसर्ग वय शेतकरी मित्रांनो, निसर्ग आपल्या हातचा आहे नाही, कुठे येतो कुठे येत नाही, कुठे पडतो, जसं आता 9-10 तारखेपासून 1-2 थेंब असे थेंब चालू झालेले होते आमच्या अमरावती जिल्ह्यातही, पण थेंब इकडे ते गावोगावी थेंब पडलेले होते. कुठे जर चांगला पाणी झाला, साधारण पाणी झाला, तर साधारण पाण्याला काही होत नाही, फक्त मोठ्या थेंबाचा जास्त पाणी नको. अवकाळी पाणी तर खूप येतो, गराट धरून, गारपीट धरून, गारपीट आलं तर विचारूच नका मग,
तुम्हाला पण हे माहिती असं माहिती आहे, पण तरी पण मी माझ्या शेतकऱ्यांनी विचारलं होतं की आपल्या शेतकऱ्यांनी की काय होईल अवकाळी पाणी आलं, तर मला कमेंट आलेली होती. तर इथलं नुकसान होते शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाणी आला की उत्पन्नात घट. आता जानेवारी महिना आहे, आता जर पाणी लागला, समजा एक दोन दिवस पाणी आला, पूर्ण हरभरा झोपून जाईन ह्या पाण्यानं, दाट होईन, घामीजंत हो आणि बुरशी येईन, सडून जाईन, याचे पानं तर पूर्ण सडून जातात. नंतर काय गॅरंटी आहे की नंतर थंडी पडणार म्हणून? आणि थंडी जर कड्याकाची थंडी पडली त्याच्यातही फूल सुटणार नाही. दोन एक दोन दिवस थंडी पडली, चला एक दोन दिवस थंडी पडली मान्य आहे, पण समोर जर लगेच टेम्परेचरमध्ये वाढ झाली तर मग ह्या जे काही फुल येईन शेंड्यावर 10-12 ते फूल घाट्यामध्ये कन्वर्ट होईल का लवकर? कारण की दिवस होत आले ना आपल्याला, आता आपल्याजवळ दिवस कमी आहे. समोर फरवरी महिना आहे, मार्च आहे, एप्रिल आहे, वातावरण तर चेंज होणार, थंडी तर कमी पडणारच आहे. आता समोर वातावरण चेंज होईल, कमी जास्त थंडी पडेल, 10-12 दिवसाची थंडीची लाट येऊ शकते आता, पण उष्णता तर वाढेन. आता दिवस समोर मोठा होऊन राहिला. आता जे अवस्था आहे आपली शेतकरी मित्रांनो, फुलाची अवस्था आहे, 60-70 दिवसाचा, 75 दिवसाचा ज्या शेतकऱ्यांचा हरभरा असेल, खूप फूल आहे हरभऱ्याला. हे बघा, माझ्या हरभऱ्याला 67 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे, फुलच फुल आहे. आता याला 75-80 दिवसात चांगल्या प्रकारे घाटे दिसतील आणि फूल पण दिसतील. घाटे जास्त, फूल जिथलं आता फुल आहे तिथलं समोर फूल दिसणार नाही, पण फूल येतच राहणार, याची वाढ होऊनच राहिली अजून काही. इतला फरक पडतो शेतकरी मित्रांनो अवकाळी पाण्याचा. आणि पुन्हा मला कमेंट येत आहे अजून की माझा हरभरा 55 दिवसाचा आहे, माझा हरभरा 60 दिवसाचा आहे, फूल भरपूर आहे, शेवटचं पाणी मला मिळत आहे, पाणी देऊ का? शेतकरी मित्रांनो, पाणी नका देऊ. आपण तर पाणी देऊच नाही, कारण की जे काही आता फूल पकडले आपल्याला दिवस मोजा, पीक दिवसावरच येतं, जितले दिवस घ्यायचे तितले दिवस घेतं शेतकरी मित्रांनो, त्याचा कालावधीच तितला असतो. 105 ते 110 दिवसात आपला हरभरा पूर्ण जितला काही माल पकडायचा आहे तितला माल पकडून घेतो, नंतर तो माल पकडत नाही शेतकरी मित्रांनो. कारण की टेम्परेचरमध्ये एकदा वाढ झाली की आपला हरभरा नंतर माल पकडत नाही. फूल दिसेल तुम्हाला, पण त्या टेम्परेचरमध्ये ते फुलाचं जे रूपांतर आहे ते घाट्यामध्ये कन्वर्ट होत नाही, काही फूल गळून जातात. कारण की जसजसं टेम्परेचर वाढतं तसतसं जमिनीमधला ओलावाही कमी होतो. आता पहा, ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाटे अशी 85-90 दिवसाचा असेल, भरपूर घाटे आहे त्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला, घाटेच घाटे आहे, आणि जमीन पण उरलेली असतील, अशा भेगा गेलेल्या असतील, तर घाटे पकडल्यानंतर 70-80% जर घाटे पकडले आहे बा, नंतर अवकाळी जर पाणी आला त्या हरभऱ्याचं काही जास्त नुकसान होणार नाही, पण अवकाळी पाण्यात थोडंफार नुकसान होते, कारण की माल पूर्ण कवर केलेला आहे. कवर केलेल्या मालाला शाश्वती आहे की थोडंसं आपल्याला ॲव्हरेज लागू शकतो, पण आता ह्या अवस्थेत आपल्याला ॲव्हरेज लागणार नाही. आता जर पाणी आला तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुल आहे, जास्तीत जास्त फुल आहे, 67, 68, 75 दिवसाचा आहे, आता जर ह्या अवस्थेत पाणी आला ना, खूप नुकसान होईल. आणि जे जो शेतकरी पाणी देणार त्याचं पण खूप नुकसान होईल, कारण की या पाण्याने आपलं जे फुल आहे ते पूर्ण सडून जाणार, गळून जाणार, बुरशी येईल. आणि जास्त पाण्याने असं म्हणजे तो सहजरित्या उपडून येईल जास्त जर पाणी झालं तर. उभं झाड हिरव्या अवस्थेतच वाढून जाणार, याला आता जास्त पाण्याची गरज नाही, भरणीला तर तळणच पाहिजे, भरण अवस्थेत तळणच पाहिजे, पूर्ण घाटे भरून येईल. नंतर जसजसं टेम्परेचर वाढणार, जसजसा ओलावा कमी होणार, तर शेंड्यावरचे जे काही फूल येणार
त्याला जर ओलावा कमी पडला ते फुल वाहून जाणार, कारण की दिवस टेम्परेचरमध्ये वाढ एकदा का टेम्परेचरमध्ये म्हणजे तापमान जर वाढलं की हरभरा आपला स्तब्ध होऊन जातो, वाळायला सुरुवात होऊन जातो, कारण की दिवस भरलेले राहतात ना. इतलं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो अवकाळी पाण्याने, नाही आपण दिलेल्या पाण्याने. उत्पन्नात घट, सरळ उत्पन्नात घट. आपण बघू, तुम्हाला माहीत असेल आपण सोयाबीन पेरतो, सोयाबीन पेरल्यानंतर जर फुल अवस्थेत जर भरपूर पाणी आला, फूल पूर्ण गळून जाते शेतकरी मित्रांनो, सडून जातं, म्हणजे बुरशी येते त्याच्यावर फुल अवस्थेत सोयाबीनला. ॲव्हरेज नक्की उत्पन्नात घट येते शेतकरी मित्रांनो. जर 30-35 दिवसाच्या अगोदर जर एक पाणी आला, 8-10 दिवसाची जर झड असली, 25-30 दिवसाच्या जर सोयाबीन राहतं तेव्हा जर झड असली सोयाबीनला, नंतर जर उगाळ असली 8-10 दिवसाची, इथलं फूल पकडतो सोयाबीनला का दाट, म्हणजे 90, 100, 110 म्हणजे जे काही व्हेरायटीनुसार जिथले काही फुलं येतात, फुले संगम 150-150 शेंगा राहतात त्याला, तिथलं शेंगा पकडतात. मग भरण अवस्थेत जर पाणी आला तर शेंगा भरतात. ऑगस्ट महिन्यात पाण्याची सोयाबीनला अत्यंत गरज असते, कारण की चलप असतात, फूल असतात, शेंगा असतात. ऑगस्ट महिन्यात जर दांडी मारली पाण्याने ॲव्हरेज घटला, तसंच ह्या आपला हरभरा डिसेंबर महिन्यात, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात जर अवकाळी पाणी आला की आपला हरभऱ्याचा ॲव्हरेज घटला शेतकरी मित्रांनो. पूर्ण मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही पण कमेंट करा की माझी हे माहिती बरोबर आहे की नाही आहे, तर म्हणून तुम्ही पण ॲनालिस्ट करा शेतकरी मित्रांनो. आता पण आपल्या हरभऱ्याची वाढ चालू आहे, हे बघा, हे का आगोरे काढणे हा चालू आहे आणि फुलंच फुलं आहे. 70-75 दिवसात ह्या काढपट पळायला लागला की समजायचं आपल्या मालाला घाटे पकडलेले आहे, घाटे भरून राहिले. माझा हरभरा तर हिरवाच आहे अजूक, घाटे अजूक यायचीच आहे, पण घाटे पकडणंही चालू आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आता माझ्या हरभऱ्याचे 67 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे आणि या 67 दिवसात वाढ पण चांगली झालेली आहे, घाटे पण पकडलेले आहे आणि फुलं पण आहे आणि वाढ पण समोर चालू आहे. अशी अवस्था प्रत्येकाच्या हरभऱ्याची आहे आता शेतकरी मित्रांनो. तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की बरोबर आहे मी जे काही बोललो ते का चुकीचं आहे म्हणून. ह्या व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.